नमस्कार मित्रांनो, एम एच बिंदासच्या बिंदास राजकारण या विषयामध्ये आपण आज पंकजाताई मुंडे यांच्या शब्दातून असलेलं हे पत्र आपल्या समोर प्रस्तुत करणार आहोत. नमस्कार, मी पंकजा मुंडे बोलते. निवडणुका झाल्या, निवडणुकीचे निकालही लागले. निकालानंतर राजकीय घडामोडी, कोअर कमिटीच्या बैठका, पक्षांच्या बैठका हे सर्व आपण सर्वजण पाहत होता. पराभव झाल्यानंतर काही क्षणातच माध्यमांसमोर जाऊन मी तो स्वीकारला देखील आणि विनंती केली की कुणीही याची जबाबदारी कुणावरही टाकू नये, सर्व जबाबदारी माझी आहे. दुसऱ्याच दिवशी पार्टीच्या कोअर कमिटीच्या बैठकीस मी हजरही झाले. आधी देश, नंतर पार्टी आणि शेवटी स्वतः हे संस्कार आमच्यावर लहानपणापासून झालेले आहेत. जनतेप्रती आपल्या कर्तव्यापेक्षा मोठं काहीही नसतं असं मुंडे साहेबांनी लहानपणापासूनच शिकवलेलं आहे. त्यांच्या शिकवणीनुसार त्यांच्या मृत्यूनंतर अगदी तिसऱ्याच दिवशी मी कामाला लागले. 5 वर्ष सत्तेच्या माध्यमातून तुमची सेवा केली. मला ही सेवेची संधी केवळ आणि केवळ तुमच्या विश्वासामुळे मिळाली. आज पराभवानंतर माझ्याही पेक्षा व्यथित माझ्या लोकांनी मला इतके मेसेजेस केले, इतके फोन केले, इतके निरोप दिले, ताई आम्हाला भेटायला वेळ द्या, ताई आम्हाला तुम्हाला बघून तरी जाऊ द्या, किती संवेदना तुम्ही माझ्यासाठी व्यक्त केली. मी तुम्हा सर्वांची खूप खूप आभारी आहे. मला याची पूर्ण जाणीव आहे की तुमचं प्रेम हे माझ्यावर आहे आणि तेच माझं कवच कुंडल आहे. मुंडे साहेबांनी एका क्षणात मला राजकारणात आणलं. एका क्षणात ते आपल्यातून निघूनही गेले. पहिल्यांदा मुंडे साहेबांचा आदेश म्हणून मी राजकारणात आले आणि नंतर मुंडे साहेबांच्या पश्चात जनतेप्रती असलेल्या जबाबदारी म्हणून राजकारणात राहिले. आज राजकारणामध्ये झालेले बदल, जबाबदारीत झालेले बदल, या सगळ्या बदलच्या संदर्भांचा विचार करून आपला सर्वांचा पुढचा प्रवास ठरवण्याची आवश्यकता आहे. आपण मला वेळ मागत आहात, मी आपल्याला वेळ देणार आहे. 8 ते 10 दिवसानंतर हे 8-10 दिवस मला थोडासा स्वतःशी संवाद साधण्यासाठी वेळ हवाय. पुढे काय करायचं, कोणत्या मार्गाने जायचं, आपल्या लोकांना आपण काय देऊ शकतो, आपली शक्ती काय, लोकांची अपेक्षा काय, या सगळ्या गोष्टींचा सर्वांगाने विचार करूनच मी 12 डिसेंबर रोजी आपल्या समोर येणार आहे. 12 डिसेंबर लोकनेते मुंडे साहेबांचा हा जन्मदिवस. त्या दिवशी बोलेन तुमच्याशी मनसोक्त, जसं तुम्हाला माझ्याशी बोलावं वाटतं, बघावं वाटतं, तसं मलाही तुम्हाला बोलावं वाटतं. मी महाराष्ट्राच्या लोकांच्या विषयी बोलते. तुमच्याशी संवाद ही उत्सुकता माझ्या मनात आहे. नाहीतरी कोणाशी बोलणार आहे मी? तुमच्याशिवाय माझं कोण आहे? 12 डिसेंबरला आपल्या गोपीनाथ गडावर भेटू. येणार ना मग तुम्ही सर्व? मावळे येतील हे नक्की.